शासनातील कोण असतील तर साहेबांचे वडील आनंदसाहेब पाटील आहे आणि त्याचं फलित या सरकारला म्हणजे तुमच्या आमच्या सरकारनं आता बाहेर शिवसेनेच्या सरकारनं सत्तेवर आल्यानंतर आपल्याला मराठा आरक्षण दिलं म्हणजे दक्खनचा ज्योतिबा या ज्योतिबाला जे चैत्र यात्रा भरते त्या ठिकाणी 196 सासनकाठे असतात आणि हे मोर्चे होत असताना त्यांच्या वडिलांची फार मोठी पुण्य 1981 पासून त्यांनी हा लढा लढलेला आहे. प्रसंगी इथं बसलेल्या कित्येक जणांना माहिती नसेल की ज्या वेळेला हे आघाडी सरकार होतं काँग्रेस राहतात. तर सर्वप्रथम मी सर्व पारळीकर ग्रामस्थ आणि पारळी पंचक्रोशी या ठिकाणच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आणि सर्व जनतेच्या वतीनं पाटील साहेबांचं शाब्दिक सोमवारनिमित्त पावन झालेलं असं हे गाव आहे आणि या पारळेगावचं वैशिष्ट्य म्हणजे पारळेगावची यात्रा ही पश्चिम महाराष्ट्रातील एक मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते. या पारळेगाव या महाराष्ट्रामध्ये गेले 4.5-4 वर्ष मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या माध्यमातून ह्या राज्याचा कारभार व्यवस्थितपणे चालवण्याचं काम त्या ठिकाणी केलं. काही लोकांना वाटत होतं की अरे भारतात वेगवेगळ्या व्यासपीठावरती एक दुसऱ्याबद्दलचं बोलतात, कधी राजीनामा देण्याचा विषय घेतात, परंतु हे सत्तेसाठी नव्हे, हे फक्त आणि फक्त या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये असणारा शेतकरी, या महाराष्ट्रामध्ये असणारे वेगवेगळे प्रश्न, हे प्रश्न सामंजस्यपणे एकत्रपणे सोडवावे हीच कळकळ त्यांनी त्या ठिकाणी मांडत होती. आणि ज्यावेळेला आता देशावरती परिस्थिती आली की ज्या परिस्थितीमुळे आता देशावरती कुठेतरी भगवा ध्वज फडवण्याची वेळ आलेली आहे, त्याच वेळेला उद्धवजी ठाकरे साहेबांनी शिवसेना प्रमुख यांनी आणि या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोघांनी युती केलं आणि संयुक्तरित्या या महाराष्ट्रावरून 48 खासदार आपण युतीच्या माध्यमातून घ्यायचा निर्धार त्यांनी त्या ठिकाणी केल्यानंतर काही दिवसापूर्वी ही चर्चा झाली. सहज आम्ही एका कार्यक्रमानिमित्त कारण मी पाटण तालुक्याचा जास्त लांब नाही 2-3 नोकऱ्याच्या बळी घडली आणि या तालुक्यामध्ये आम्ही विधान परिषदेचे 6 वर्ष काम केले. माझा वैयक्तिक निधी आणि माझ्या वैयक्तिक निधीपेक्षा आणून घेतलेला निधी हा पूर्ण माझ्या कालखंडामध्ये 12-15 कोटीपर्यंत आणि आपण माथाडी चळवळीमध्ये काम करणारे स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव म्हणून विधान परिषदेची जबाबदारी मिळाल्यानंतर आपल्या विकासामधून आपल्या सगळ्या लोकांची समस्या सोडवली गेली पाहिजे की मोना रस्ता अंतर्गत रस्ते सभा मंडप पिण्याच्या पाण्याची टाकी त्याचबरोबर असणार आमच्या जिल्हा परिषद शाळेचे कुंपण असे कित्येक सामाजिक गोष्टी आम्ही हातामध्ये घेतले. कधी तुम्हाला वाटलं तर माझ्या याद्या तुम्हाला मी देऊ शकते की ज्या डोंगरावरती कोणी जाऊ शकत नव्हतं ज्या 10-10 वर्ष आमच्या पण त्या ठिकाणी दुर्लक्ष असणाऱ्या काही वाड्या होत्या, अंतर्गत रस्ते नव्हते, घरासमोर कधी डांबर पडलेलं बघितलं नव्हतं गावाने, म्हणजे माणसं आता रिटायरमेंट होऊन आता शेवटच्या प्रपंचाला लागली असली तरी विकास दिसला नव्हता, अशा ठिकाणी गावामध्ये जाऊन त्याला विकास देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी. या सातारा जिल्ह्याशी मी फार जुळा निगडीत आहे कारण या सातारा जिल्ह्यामध्ये वारंवार दर 15 दिवसाला माझी खेप असते, माझी युनियन सातारा जिल्ह्यामध्ये इकडचे बरेचसे आमदारांच्या माध्यमातून आम्ही कामं केली. येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला अचानकपणे चर्चेचं एकदम उधाण वाढलं आणि उधाणानंतर नरेंद्र पाटीलला संधी द्यावी अशी मागणी बऱ्याचशा लोकांकडे. आज सीएम साहेब सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या काम करत असताना ज्यावेळेला लक्षात आलं साहेबांच्या की अरे हे जो मतदारसंघ आहे हा शिवसेनेचा आहे, कारण 95 साली शिवसेनेच्या असणाऱ्या मावळ्यांनी या ठिकाणी खासदारकी निवडून आणली होती आणि मग याला कदाचित आम्हाला ते बदल करता जरी आला नाही तर मग नरेंद्रला शिवसेनेमध्ये जावं लागेल, परंतु सातारा जिल्ह्यामध्ये भगवा फडकलाच पाहिजे हा निर्धार मोठं मन केलं आणि माझ्यापेक्षा जास्त उद्धवजी ठाकरे साहेबांनी मन मोठं केलं की निवडणुकीच्या कालखंडामध्ये लोक येतात आणि जातात, लोक पक्ष बदलतात, परंतु पहिल्यांदा असं झालं की एकाच व्यासपीठावरती भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी अक्षरशः मला सगळ्या समाजाच्या समोर शिवसेनेचं नेतृत्व स्वीकारावं हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि शिवसेनेच्या नेतृत्वाने जाहीर सभेमध्ये मला ते स्वीकारलं आणि मला जबाबदारी दिली. आज आपण म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 18 दिवसानंतर आपला आचारसंहिता या ठिकाणी बंद पडला. आज या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये विद्यमान खासदारांनी काय केलं हा कुठेतरी आपण आपल्याला प्रश्न विचारला की ज्यांना आपण मत दिली काहीतरी कारणास्तव मत दिलं
राजघराने बघितलं मत दिलं, काही लोक मागायला म्हणून मत दिलं. या 10 वर्षांमध्ये या विद्यमान खासदारांनी आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्हा परिषद घरामध्ये काय काम दिलं याची माहिती मिळते. मी मगाशी बसलो होतो, सर पानं चाळत होतो. 2014 त्यांची निवड झाली. 2014 पासून तर आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे 12-13 कोटीपर्यंतचा निधी फक्त या सातारा जिल्ह्यामध्ये त्यांनी दिला. 12-13 कोटी तुम्ही देते. मी विधान परिषदेत होतो तर मला वर्षाला 2 कोटी मिळत होते आणि माझे इकडचे तिकडे म्हणजे माझे 2 कोटी आले झाले, पण इकडचे तिकडे गोळा करून मी 15 कोटीपर्यंतचा निधी या सातारामध्ये जिल्ह्यामध्ये दिला. आणि तुम्ही तुमच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यामध्ये फक्त 12 कोटी देत आहे, याचा अर्थ तुमचा निधी परत गेला. देशामध्ये विकास करावा म्हणून लोकांनी लोकप्रतिनिधीला निवडून द्यायचं असतं. लोकप्रतिनिधीला निवडून दिल्यानंतर लोकप्रतिनिधीला विकास निधी दिला जातो. त्या विकास निधीच्या माध्यमातून जो आपला मतदार असतो, त्या मतदारांचे जे दुर्गम भाग असतो, ज्या दुर्गम भागामध्ये गाडी जाऊ शकत नाही, ज्या दुर्गम भागामध्ये असणाऱ्या वाड्यांमध्ये माणसं पोहोचू शकत नाही, पावसाळ्यामध्ये त्रास होतो, एखादा आजारी पडला तर त्याला उचलून खाली आणण्यामध्ये खूप त्रासदायक ठरतो, अशा ठिकाणी निधी दिला पाहिजे. ज्या गावामध्ये कधी विकास पोहोचला नाही त्या गावामध्ये निधी दिला पाहिजे. परंतु दुर्भाग्याने खासदारांचा फंड माझ्या माहितीप्रमाणे वर्षाखेरीस 8 कोटीचा आहे. मला असं वाटतं, मला माहित नाही, अजून मी आज खासदार झालो नाही म्हणून मला माहित नाही, आमदार होतो म्हणून मला माहित होतं. परंतु तुमचा साहजिकच आहे, विधान परिषदेपेक्षा जास्त निधी खासदारचा होता. मग तुम्ही का नाही दिला, का नाही तुम्ही विकास केला? तो पैसा तुमचा नव्हता, भारताच्या जनतेने टॅक्सच्या माध्यमातून सरकारला दिलेला आहे. तो सरकार त्या असणाऱ्या निवडून आलेल्या उमेदवाराच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघामध्ये तुम्ही त्या ठिकाणी खर्च करण्यासाठी तुम्हाला उभा आहे, दिला का नाही? ही खरी परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणजे. आणि म्हणून आपण आता या ठिकाणी एक वेगळा विचार घेऊन या असणाऱ्या निवडणुकीला सामोरा जातोय. आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी परत एकदा सातारा जिल्ह्यामध्ये 95 ची पुनरावृत्ती करण्यासाठी निर्धार घेतलेले आहे. आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी विनंती करणार की 23 तारखेला लोकसभेचं मतदान आहे. धनुष्यबाण हे आपलं चिन्ह आहे. धनुष्यबाणाच्या बाजूला नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे पूर्ण नाव मी यासाठी सांगतो, आपल्या मनामनामध्ये नरेंद्र अण्णासाहेब पाटील बिनभाव आहे. कारण गेल्या काही दिवसापासून नरेंद्र पाटील असे निवडणुकीला उभे राहतील असं वातावरण तयार झाले. आणि मतदार कुठेतरी बटन दाबताना कुठेतरी पझल होऊ नये, कुठेतरी चुका होऊ नये म्हणून मी मुद्दाहून सांगतो की माझं नाव नरेंद्र अण्णासाहेब पाटील असणार आहे. त्याच्यामुळे धनुष्यबाण हे माझं चिन्ह आहे आणि ह्या धनुष्यबाणामध्ये जी आमची युती आहे ती आमची भारतीय जनता पक्षाची आहे, रामदास आठवले साहेबांची आहे, रासप आमची जानकर साहेबांची आहे, सदाभाऊ खोत साहेबांची आहे, विनायकराव मेटेंची आहे आणि आमची सगळ्यात मोठी युती आहे की या युतीमध्ये ही सगळी मंडळी आज आपला असणारे उमेदवार घडवून आणण्याचा प्रयत्न करते. तुम्ही जर पाहिलं असेल की शिवसेनेच्या असणाऱ्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते जाते, भारतीय जनता पक्षाचे असणारे नेते शिवसेनेच्या असणाऱ्या उमेदवाराचा अर्ज भरल्या जाते. त्याचा अर्थ असा होतो की ह्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये चांगल्या पद्धतीने पुन्हा भगवा फडकवणारच असं दोन्ही नेत्यांमध्ये जी तालतंत्र आहे, तालतंत्र एवढा घट्ट झालेला आहे की सत्ता ही समाजासाठी लोकांच्यासाठी शेतकऱ्यांसाठी वापरली गेली पाहिजे. गेले 5 वर्ष मोदी साहेबांनी दाखवले, 4.5 वर्ष उद्धवजी ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दाखवून दिले आहे. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, परत एकदा माझी भेट होईल अशी माहिती नाही, गोडबडे साहेब कार्यक्रम नियोजित करतील त्यावेळेला आम्ही येऊच. पण आपण सर्वांनी त्या ठिकाणी 23 तारखेला प्रचंड मताने बाहेर यावं आणि त्या ठिकाणी मतदान करावं. कुठल्याही दहशतीला घाबरण्याची गरज नाही. टोलचा एक फार मोठा प्रश्न आहे, तुम्हाला सातारला जायचं असेल तर तुम्हाला 2 लाख लागणार नाही, परंतु तुम्हाला कराडला जायचं असेल तर कृष्णा चैत्रीमन हॉस्पिटलला जायचं असेल, सह्याद्री हॉस्पिटल आहे, कधी काय काही होतं आयुष्याच्या आधारामध्ये टोल द्यावा लागतो. आम्ही हा मुद्दा मांडला की या टोलच्या दादागिरी बंद करत असताना जे सातारचे रहिवासी आहे त्यांना दोन्ही टोलमधून टोल मुक्त करण्याचा निर्णय घेतला गेला पाहिजे. आज सुद्धा आदरणीय मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली, विनंती केली, साहेब निवडणुकीमध्ये आश्वासन देता येत नाही हे मला कल्पना आहे, परंतु हे नागरिकांचे प्रश्न आहेत.
या प्रश्नाला दुर्लक्ष करू नका. त्यांनी मला जे काही सांगायचं ते सांगितलं, परंतु आपण जी काही मागणी उद्याच्या असणाऱ्या आपल्या जाहीरनाम्यामध्ये नक्कीच आपण या ठिकाणी त्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून सातारच्या रहिवाशांना तो लागता कामा नये आणि ह्याच्यासाठी पूर्णपणे आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. आपली एमआयडीसी ची परिस्थिती काय, कारखानदारी कारखान चालत नाही, बहुतांशी लोक इकडनं उठतात पुण्याला जातात रोजगारी करण्यासाठी नोकरी करायला, इकडनं उठतात तुमच्या कोल्हापूरला जातात आमच्या मुंबईमध्ये येतात. आपण आपली दोन मोठी एमआयडीसी, कराड एमआयडीसी मोठी आहे, सातारा एमआयडीसी मोठी आहे, पण ह्या एमआयडीसी मध्ये हप्ते घेणाऱ्या मंडळींचं जे काही सावट त्या ठिकाणी आहे म्हणून उद्योग या ठिकाणी चालत नाही आणि उद्योग न चालल्यामुळे लोक बेरोजगार होते. आज सोनाली कंपनी बंद पडली, 2500 कामगार त्या ठिकाणी बेघर झालेले उपोषणाला बसलेले त्यांचा प्रश्न आहे. म्हणून आपण असे असंख्य प्रश्न घेऊन आपण या निवडणुकीला या ठिकाणी जाणार आहोत. देशामध्ये राज्यामध्ये भगवा फडकला पाहिजे, त्या भगव्यासाठी महायुती या ठिकाणी झालेली आहे आणि ह्या महायुतीच्या माध्यमातून मी उमेदवार या ठिकाणी काम करतो. आज खासदारकीची निवडणूक ही एक चाचपणी निवडणूक आहे, आपला कार्यकर्ता किती पोटेन्शियली तयार झालेला आहे. आज घोरपडे साहेबांनी सांगितलं की नरेंद्र भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा आपला साधारण दुसऱ्या क्रमांकावरती जिल्ह्यामध्ये. शिवसेनेच्या कार्यकर्त्याला परत एकदा खासदारकीच्या माध्यमातून एक नवीन नेतृत्व या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे. शिवसैनिक कालपासून तयारीला लागलेले, आता आम्ही पण तयार झालेलो आहोत. आम्ही आता संघटन मोठं करणार आहोत. आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून परत एकदा वेगवेगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून भगवा या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फडकवणार आहोत. भारतीय जनता पक्ष भगवा फडकवणार आहे, शिवसेना भगवा फडकवणार आहे, म्हणजे परत एकदा महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण होणार आहे. त्याची सुरुवात आता या खासदारकीपासून होणार. जो जशी मतदान टाकेल, जसं आपण मतदान करू, त्या मतदानाप्रमाणेच खासदारकीचे निकाल आमदारकीचे निकाल या ठिकाणी लागतील. समोरला 5-10% वरती खाली होतील, परंतु पूर्णपणे ताकदीने आपण युतीचा उमेदवार म्हणून निवडून देण्यासाठी मला ताकद द्यावी एवढीच या ठिकाणी विनंती करून रसा घेतो. जय भवानी.